संपूर्ण राज्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत मिनी लॉकडाऊन घोषित केलाय. यामध्ये काय निर्बंध असतील, कुठल्या कारवाई केल्या जातील आणि लोकांनी कशा पद्धतीने या निर्बंधांचं पालन करायचं यावरतीच श्रीगोंद्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी बातचीत केली आहे. कोरोना साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं 30 एप्रिलपर्यंत नवे नियम लागू केले असताना श्रीगोंदा पोलीस ठाणे हद्दीतील काही नागरिक मात्र नियमांचं उल्लंघन करताना गस्ती दरम्यान दिसून आले. त्या नागरिकांनी नियमांचं पालन करून स्वतःबरोबरच कुटुंब आणि तालुक्यातील नागरिक हितासाठी नियमांचं पालन करावं, अन्यथा दंडात्मक कारवाईबरोबरच गुन्हे दाखल करण्याचा इशारा श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी न्यूज टुडे 24 शी बोलताना दिला. ढिकले म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट गतवर्षीच्या तुलनेत वेगवान फैलावत आहे, तर दुसरीकडे नागरिक मात्र विनाकारण विना मास्क फिरताना दिसतात. सद्यस्थितीत श्रीगोंदातील कोविड सेंटरमधील रुग्णसंख्या 100 पुढे गेली आहे. याला नियमांचे पालन करून साखळी तोडणं हाच सध्या तरी पर्याय आहे. पोलीस प्रशासन हद्दीत लक्ष ठेवून नियम तोडल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल केल्या जाणार आहेत, असा इशारा देऊन नागरिक बंद काळात दुकाने उघडण्यासाठी प्रशासनाकडे आग्रह धरत आहेत. ते देखील चुकीचं असून जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशाचं पोलीस ठाणे हद्दीतील सर्व नागरिक व्यावसायिक यांनी काटेकोर पालन करावं, असं आवाहन यावेळी त्यांनी केलं. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. जवळपास 55-60% कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या आढळून येतात. महाराष्ट्रामधील 8 ते 9 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. आपला नगर जिल्हासुद्धा त्या 10 जिल्ह्यांमध्ये समाविष्ट आहे. अशा वेळेला आपण सर्वांनी स्वतःची त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेणं आवश्यक आहे. नुकतेच शासनाकडून काही निर्बंध लादण्यात आलेले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळून बाकीच्या ज्या आस्थापना असतील, दुकाने असतील, इतर सगळे दुकानं बंद करण्याबाबतचे माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी आदेश काढलेले आहेत. त्याची अंमलबजावणी करण्याची कार्यवाही श्रीगोंदा शहरात त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये चालू आहे. ही करत असताना कुठलाही व्यावसायिक असेल किंवा नागरिक असेल यांना विनाकारण त्रास देण्याची त्यामागे भूमिका नाही आहे, ती आपण सगळ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. कोरोनाचे वाढते पेशंट रोखण्यासाठी आणि त्याची चेन ब्रेक करण्यासाठी जे सगळे प्रयत्न आहेत, त्या प्रयत्नामध्ये शासन प्रशासन पोलीस विभाग त्याचप्रमाणे सामान्य नागरिक व्यावसायिक या सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. जे कुठे दुकानदार असतील, व्यावसायिक असतील किंवा नागरिक विनाकारण चौकात फिरत असतील, रात्रीच्या वेळेला 144 लागू आहे. रात्री संचारबंदी आणि दिवसा 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यासाठी मनाई केलेली आहेत. या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी आपण स्वतःहून करणं आवश्यक आहे आणि जे कोणी जाणीवपूर्वक करत नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे काम चालू आहे. त्याचप्रमाणे गुन्हेही दाखल केले जातील. त्यामुळे आपणावर गुन्हे दाखल करण्याची किंवा दंडात्मक कारवाई करण्याची वेळ जनतेने किंवा व्यावसायिक असतील त्यांनी आणू नये. ज्याने त्यांनी आपल्या कुटुंबाची आणि समाजाची काळजी घेणं आवश्यक आहे. कोरोनामध्ये आपण मास्क वापरणं आवश्यक आहे, परंतु बाहेर पेट्रोलिंग करत असताना असं लक्षात येतं आहे की पोलीस गाडी पाहिली किंवा पोलीस विभागाला पाहिल्यानंतर, पोलीस कर्मचारी पाहिल्यानंतर मास्क लावतात, खिशामधून मास्क काढून लावतात, किंवा बरेच नागरिक रुमाल वापरतात, आपल्याजवळ असलेला कपडा वापरतात, पण ते बरोबर नाही. आता गेल्या 1 वर्षापासून आम्ही सर्व कोरोनाच्या विरोधात आपली लढाई चालू आहे, तर प्रॉपर मास्क वापरा. रुमाल वापरणं किंवा कपडा वापरणं हे उघड सुरक्षेच्या दृष्टीने फारसं काही योग्य नाही आहे, ते फक्त आपलं समाधान आहे. मास्क लावताना सुद्धा बऱ्याच वेळेला ते पूर्ण चेहऱ्यावर किंवा नाकावर ते लावलेलं नसतं, ते मास्क खाली तोंडावर लावलेलं असतं, तशा पद्धतीने लावून त्याचा उपयोग नाही. व्यवस्थित प्रॉपर मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा. घरी गेल्यानंतर साबणाने स्वच्छ हात धुणे आवश्यक आहे. मार्केटमध्ये आल्यानंतर, ऑफिसमध्ये गेल्यानंतर, बँकेत कुठेही गेल्यानंतर, हॉस्पिटल असेल, सोशल डिस्टन्सिंग पाळणंही आपण आवश्यक आहे. या सगळ्यांची आपल्याला जाणीव असताना सुद्धा बेजबाबदारपणे काही लोक वर्तन करतात आणि बेजबाबदार वागणाऱ्या लोकांचा त्रास विनाकारण इतर नागरिकांना होतो, इतर कुटुंबांना होतो. त्यामुळं आपण सर्वांनी कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना जबाबदारीने वागणं आवश्यक आहे. जे कोणी बेजबाबदारपणे वागतील, नियमांचा भंग करतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई, त्याचप्रमाणे वेळेप्रसंगी गुन्हे दाखल होतील. काही आस्थापना असतील, दुकाने असतील, त्यांना वारंवार सांगूनही ते चालू ठेवत असतील तर त्यांना सील करण्याची कारवाईसुद्धा प्रशासनाकडून करण्यात येईल. यामागे कोणाही नागरिकांना किंवा व्यावसायिकांना त्रास देण्याची आमची भूमिका नाही,
परंतु करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असल्यामुळे मी सगळ्या श्रीगोंदा शहर आणि तालुक्यातील सगळ्या नागरिकांना सगळ्या व्यावसायिकांना आवाहन करतो की त्यांनी शासनाने आणि माननीय जिल्हा दंडाधिकारी यांनी घालून दिलेले नियम आपण सर्वांनी पाळावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे. धन्यवाद. प्रतिनिधी मुस्ताक पठाण, न्यूज स्टुडिओ 24, श्रीगोंदा. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.